ज्यादा ज्याला म्हणतो पोलरायझेशन ध्रुवीकरणाचं राजकारण हे विचारपूर्वक हेतुपूर्वक हे विरोधी पक्षांनी सुरू केलेलं आहे। आज नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण उपस्थित होते। सोबतच तालुका आणि जिल्हा स्तरावरील काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते। अशोक चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। ठिकठिकाणी जे वातावरण सुरू आहे, आपण ते वातावरण पाहता काय चाललंय, सर सर ध्रुवीकरणाचं काम सुरू आहे। हनुमान चालीसा, ज्यांनी कधी देवाचं कधी पूजा केली नाही, पाठ केला नाही, देवाला पाया पडले नाही, ती मंडळी जाऊन आता त्या ठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचत आहे। ठीक आहे, घरून वाचा, घरापासून वाचा, लोकांच्या घरासमोर जाऊन वाचायची गरज नाही, तो पण हनुमान चालीसा। जुनी प्रकार जुनी मंदिरं पाहतात, मस्जिदे पाहतात, हे मंदिर नाही मस्जिद होतं, इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतोय आणि इतिहासामधल्या जुन्या गोष्टी काढून कुठेतरी हिंदू मुसलमानामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून हिंदू मुस्लिम कसे वेगळे होतील। राज्यामध्ये ज्याला म्हणतो पोलरायझेशन ध्रुवीकरणाचं राजकारण हे विचारपूर्वक हेतुपूर्वक हे विरोधी पक्षांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की आपण यापासून सतर्क राहिलं पाहिजे, आपण यापासून दक्षता ठेवली।